कर्मचारी बघा एक प्रश्न आहे की काय होणार किती दिवस लागणार आणि जास्त दिवस लागले तर घर कसं भागवायचं तर माझी सगळ्यांना एक विनंती की काळजी करू नका बघा बारा आठवड्याची समिती होती आणि तेवढा काळ आपल्याला द्यावाच लागणार होता तर तो काळ आता संपत आलेला आहे आणि जास्तीत जास्त पंधरा एक पंधरा वीस दिवस लागतील त्याच्यानंतर आपली पूर्ण पगार पगारी सहित विलिनीकरण मिळणार आहे कारण कारण जास्त दिवस कोर्ट घेऊ शकत नाही महाराष्ट्राचं रक्त जे म्हणतात ना महाराष्ट्र महाराष्ट्राची रक्तवाहिनी जीवनवाहिनी ती बंद आहे खेड्याची जी सिटीसोबत जोडते ते सर्व बंद आहे जनता जागेवर स्टॉप झालेली आहे जीवन विस्कळीत झालं आहे त्याच्यामुळं कोर्टाला निर्णय घ्यावा लागेल आणि एक दोन माणसाच्या जीवाचं नाही तर डायरेक्ट सत्तर हजार कर्मचाऱ्यांच्या जीवनाशी प्रश्न आहे आणि याच्यामध्ये ऐंशी लोकांचा मृत्यू झालाय त्याच्यामुळे विलिनीकरण तर त्यांना द्यावंच लागेल आणि विलिनीकरण हे फक्त महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा घडत नाही आहे आंध्र धर्तीवर सुद्धा झालेलं आहे आणि जसं आंध्र प्रदेशमध्ये झालं तसंच महाराष्ट्रामध्ये होणार आहे पण सरकारने काय केलंय माहिती आहे का सरकारने ह्या विलिनीकरणाच्या लढ्यामध्ये आपल्यासोबत फक्त जीव घेण्यात डाव खेळलाय एक छोटे मुलं असतात आणि ते जे लुडोचा गेम असतो ना मोबाईलमध्ये ते लहान मुलांना कळत नाही की पुढं काय करायचं तर ते, ते मुलं काय करतात की दुसऱ्याची गोटी मारण्याचाच प्रयत्न करतात फक्त त्याच्या मागे गोटी पळवतात आणि स्वतः मरतात सेम तसंच प्रयत्न या सरकारने केलाय आपल्यासोबत आपला दुखवटा ता मोडीत आणण्यासाठी नाना प्रयत्न ना केले आणि त्याच्यामुळे आपला जीव घेतलाय त्यांनी पण हेल्थ कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे सॉल्व्ह करायचे यांचं काय समस्या आहे आणि खरंच यांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे हे दुःख कसं मिटवायचं याचा प्रयत्न त्यांनी मुळातच केला नाही जर केला असता तर आज विजय त्यांचा झाला असता चा, आणि विलिनीकरण त्यांचं विलिनीकरणाचं श्रेय त्यांना मिळालं असतं पण हे श्रेय मिळालं हे तुम्हाला सर्व कर्मचाऱ्यांना खरंच सांगायचं म्हटलं ना की शिवाजी महाराजांचा काळ मला आठवतो आणि त्या काळामध्ये जे स्वराज्य स्थापन झालं होतं आणि त्या स्वराज्यासाठी ज्यांनी आपल्या जीवाचं बलिदान दिलं होतं आज मला तुमच्यामध्ये खरच त्यांचा पुनर्जन्म आज तुमच्यामध्ये झालाय कारण घरी अन्नाचा दाना नसताना मुलांची फीस द्यायला पैसे नसताना आणि दुधाला सुद्धा पैसे नाहीत रूम भाड्याला पैसे नाहीत एवढा मोठी समस्या असताना सुद्धा तुम्ही तुमच्या मागणीवर ठाम आहेत गद्दार नाही बनले तर स्वराज्याचे खरे शिल्पकार झाले जे ऐंशी लोक मेलेले आहेत मृत्यू पावलेले आहेत त्यांच्या अधिकारासाठी तुम्ही लढतायत स्वतःच्या अधिकारासाठी लढतायत म्हणून तुम्ही परत एकदा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा रूप तुमच्यामध्ये मी पाहिले मी तुम्हाला शतशः नमन करते आणि विलिनीकरण हे एक हजार एक टक्के पूर्ण होणार आहे काळजी करू नका न एकच करा की तुम्ही ना काळजी करून टेन्शन घेऊन ना मरू नका पंधरा वीस दिवस थांबा बस पंधरा वीस दिवस एक भजन कीर्तन करत बसा आनंदात दिवस घाला याच्यावर तारीख जाणार नाही धन्यवाद